संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 721व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 721 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने ज्ञानेश्वर मंदिर लखलखीत होते. दीपोत्सवप्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सुनीलगिरी महाराज, शिवाजी महाराज देशमुख, नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस कामासमोर पहिला दिवा लावण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरातील दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 721वे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 721 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला याची माहिती हबप शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितली. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे, अमृतवाहिनी प्रवरामातीच्या कुशीमध्ये करिबरीश्वर भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये पैठणवरून आळंदीला जात असताना माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानकाका महाराज आदी शक्ती मुक्ताबाई ज्या रेड्याच्या मुखातून वेद वाजवला तो रेडा आणि त्या रेड्याचा मालक वाकोबा कोळी, ही सर्व संत मंडळी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी विसावली आणि इथे भगवान शंकराच्या मंदिराचा जो खांब आहे ज्याला स्पैस खांब म्हणतात त्या खांबाच्या जवळ बसून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले श्रीगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेनं संस्कृत भाषेमध्ये असणारा 700 श्लोकाचा गीता ग्रंथ त्या संपूर्ण श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ केला असा असामान्य ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींनी इथे सांगितला. याच नेवासा क्षेत्रातील श्री सच्चिदानंद बाबा यांनी त्या ग्रंथाचं लिखाण केलं. आगळं वेगळं नेवाशाचं वैभव असं आहे की जेजुरीचे खंडोबार आहे त्यांचे सासरवाडी देखील म्हणजेच म्हसामातेचं माहेर देखील नेवासाच आहे. अमृताचं वाटप याच भूमीमध्ये झालं. गावात सुंदर असं मुनिराजाचं मंदिर आहे. अशा आगळ्या वेगळ्या दिवसांतांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी आजचा आगळा वेगळा एक दिवस असा आहे की आत्ताच आळंदीची यात्रा म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी तो सोहळा संपन्न झाल्यानंतर त्रयोदशीच्या दिवशी माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेतली. हा त्या समाधी सोहळ्याला आज 721 वर्ष होत आहेत. आज नेवासा या ठिकाणी देखील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा चालवणारे सर्व कीर्तनकार गायक वादक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज दीपोत्सवाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. समर्पण फाउंडेशनने आयोजित केलेल्या नाशिक येथील नंदकुमार देशपांडे यांच्या भजन संध्या कार्यक्रमात अध्यापक दत्तात्रय शिंदे यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्काराने श्यामकाका देशपांडे यांना आमदार बाळासाहेब मुरकुटे व शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर करणसिंग घुले यांनी उपस्थितीचे आभार मानले. व्हिजन प्लस न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नेवासा.